रश्मी हा अखेरचा प्रवास लता दीदींचा सुरू आहे. रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी आहे. इमारतीच्या गच्चीवरती इमारतीच्या गॅलरीजमध्ये उभं राहून लोक दीदींचं अंतिम दर्शन घेत आहेत. अत्यंत भावपूर्ण असं सगळं वातावरण सध्या दिसत आहे. नक्कीच भूषण, आपण या क्षणी फक्त दीदींची आठवण, म्हणजे आपण जसं सांगत होतो की आपण शाळेत असताना जयसुत हे गाणं होतं ज्यातनं आपल्यामध्ये देशभक्ती जी आहे ती आपल्यामध्ये प्रेरित होत होती. ने मस्सीने जे सावरकरांनी लिहिलेलं गाणं होतं त्यातनं एक देशभावना आपल्यामध्ये येत होती. अखेरचा हा तुला दंडवत यामधनं देखील ती भावना येत होती. ए मेरे वतन के लोगो, जे स्वतः त्यांनी पंतप्रधानांच्या समोर गाणं म्हटलं होतं जेव्हा युद्धची पार्श्वभूमी होते त्यावेळेला त्यांनी ते गाणं म्हटलेलं. जसं आपण म्हणतो अभंगवाणी, अजी सोनियाचं दिन असो, मोगरा फुलला असो, भय इथले संपत नाही हे गाणं असो, किंवा जसं आपण म्हणतो वारी असते तेव्हा भेटी लागी जीवा, अशी विविध संतवाणी जी आहे ती त्यांनी केली. म्हणजे देवाला भक्ती करायची असेल तरच आपल्याला दीदींची देखील आठवण होती. आणि अगदी आपण प्रेमाचं भावरस जर आपण म्हटला तर त्यामध्ये प्यार किया तो डरना क्या किंवा मेरा सायमधली जी गाणी आहेत, थोड्या वेळापूर्वीच जसं महेश कोठारे सांगत होते की मदन मोहन आणि लता दीदी हे कॉम्बिनेशनच असं होतं बॉलिवूडमधलं की अतिशय सुंदर गाणी जी आहेत. अगदी तार सप्तकात जेव्हा लता दीदी गाऊ शकत होत्या मदन मोहन ह्यांच्याबरोबर, त्यांना त्या भाऊ म्हणायच्या, राखी बांधायच्या, आणि सगळ्यात सुंदर गाणी जी होती ती त्यांच्याबरोबरच होतं. लग जा गले से किंवा मेरा सायमधली गाणी असो, ही दीदींच्याच आवाजामधली गाणी होती जी अजरामर होती. आपण जेव्हा बघतो प्यार किया तो डरना क्या, म्हणजे मधुबालाला देखील आवाज जो आहे तो दीदींनी दिलेला आहे. नर्गिसला आवाज जो दीदींनी दिलेला आहे. अगदी आत्ताच्या युगातल्या देखील प्रीती झिंटासारख्या ज्या कलाकार आहेत त्यांना देखील दीदीने आवाज दिलेला आहे. दीदींच्या आवाजामध्ये भक्तिरस हा इतका होता जर आपण बघितलं तर अगदी लगांमध्ये जे गाणं होतं की ओ पालहन हारे हे गाणं जर आपण एकदा आपल्याला इतकं देवाची आठवण किंवा देवाची भक्ती कोणत्या भाषेत होती, भेटी लागी जीवा हे गाणं होतं. तर अशी विविध छटा ज्या आहेत, नवरस जे आहे ते दीदींच्या आवाजामध्ये होतं. त्यामुळे आपण बघतो आहे की अनेक मोठ्या कलाकारांबरोबर, अगदी एस डी बर्मन असेल, आर डी बर्मन असेल, लक्ष्मीकांत प्यारेलाल असतील, अगदी नवीन काळात ए आर रेहमान ह्यांच्याबरोबर देखील दीदींनी जे आहे गाणं गायलं होतं. दिल तो पागल हे मध्ये देखील माधुरी दीक्षित, करिश्मा, शाहरुख ह्यांचा जो चित्रपट आहे त्यामध्ये देखील दीदींनी गाणं गायलं होतं. त्यामुळे आपण बघतो आहे की दीदींनी अनेक दशकांमध्ये अनेक चेहऱ्यांना आपला आवाज दिला होता आणि आपलं आपण जर म्हटलं भावविश्व जे आहे ते समृद्ध केलं होतं. त्यामुळे कोणताही प्रसंग असो ज्यामध्ये दीदींची आठवण येत होती, जसं आपण मगासपासून म्हणत आहोत की दीदींनी सुरांचं एक खूप मोठं साम्राज्य आपल्याला सोडलं आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण जे आहे ते दीदींनीच, दीदींच्या सुरांनी जे आहे ते मोहरून गेले आहेत. त्यामध्ये कोणतीही गोष्ट जी आहे ती बदललेली नाही इतके वर्ष झालं, कारण ते अभिजात संगीत होतं. त्या संगीताची आजही आपल्याला आठवण येते. जर कोणताही प्रसंग असेल तर गाणं असेल तर तीच गाणी आपल्याला आठवतात. त्यामुळे ती गाणी ह्या किती मोठा वारसा आपल्या मागे ते सोडून गेलेत आणि महाराष्ट्रासाठी तर ही खूप मोठी जी आहे आपल्याला, आपल्यासाठी तर खूप मोठा हा ठेवा आहे. कारण त्या महाराष्ट्रातच आल्या, कर्मभूमी त्यांनी मुंबई मानली होती आणि इथंच त्यांची कारकीर्द जी आहे ती घडली. इथंच त्यांनी जर आपण बघितलं असेल अनेक गाणी जी आहेत ती गायली आहेत. त्यामुळे आपण बघतोय की आज खूप मोठा क्षण जो आहे देशासाठी आहे तितकाच महाराष्ट्रासाठी देखील तितकाच भावनिक क्षण आहे. लता दीदींचा आज शेवटचा निरोप देण्याची वेळ आपल्या सगळ्यांवर आलेली आहे. त्यामुळे आपण बघतो आहे की खरं तर शासकीय इतमामात हे अंत्यसंस्कार होणार आहेत. लता दीदींचं जे पार्थिव आहे ते निघालेलं आहे, थोड्याच वेळात ते शिवाजी पार्क इथं येईल आणि शासकीय इतमामात जे आहेत त्यांना निरोप देण्यात येणार आहे. सर्व तयारी जर आपण बघितली शिवाजी पार्कवर झालेली आहे. त्यामुळे अखेर तो क्षण जवळ येत आहे असं म्हणावं लागेल. अतिशय वेदना होत आहेत या क्षणी जेव्हा त्यांना निरोप देण्याची देखील वेळ येते की ज्यांनी सुरांनी आपल्याला समृद्ध केलं होतं, आपण संगीत किंवा गाणं ऐकायला शिकलो तेव्हा तो लता दीदींचा सूर होता. आजही आपण या गोंगाटामध्ये संगीत ऐकतो तेव्हा आपल्याला रात्री देखील लता दीदींच्याच आवाजाची आठवण येते. त्यामुळे आपण जर बघितलं तर लता दीदींनी कोणताही दिवसाचा प्रहर असो किंवा आपल्या आयुष्यातले कोणतेही क्षण असो फक्त लता दीदी होत्या आपल्याला साथ द्यायला. त्यामुळे आपण बघतो की आज लता दीदींना निरोप देण्यासाठी जर आपण बघितलं तर सगळेच जण मुंबईकर विशेषतः रस्त्यावर आलेले आहेत आणि लता दीदींना शेवटचा निरोप देण्यासाठी आपण बघतोय सगळेजण इथे आले आहेत. तयारी जी आहे शिवाजी पार्कवर ती केलेली आहे
आणि आपण जर बघितलं तर सगळ्यांसाठी आजचा हा दुःखद क्षण आहे. थोड्याच वेळात पार्थिव जे आहे शिवाजी पार्कला पोहोचणार आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. सरकारमध्ये जे सगळे मंत्री आहेत ते देखील इथे पोहोचलेले आहेत. खरं रश्मी, खरं तर लता दिदींच्या जाण्यामुळे अतिशय शोकाकुल वातावरण आज देशामध्ये आपण पाहतोय. नुकतंच वसंत ऋतूचं आगमन झालंय आणि अशातच या गान कोकळेचा स्वर शांत झालाय, त्यामुळे साहजिकच सगळ्यांना दुःख होत आहे. आचार्य अत्रेंना एकदा लता दिदींबद्दल लिहायला सांगितलं होतं, तेव्हा त्यांनी फार सुंदर असं लता दिदींच्या या जादुई सुरांचं वर्णन केलं होतं. अत्रे म्हणाले, केवळ लोखंडाच्या निफातून उतरल्या शाईनं जाड्या भरड्या कागदावर लताला अभिवादन करणं म्हणजे एखाद्या अप्सरेच्या मृदुल चरणकमलाखाली गोंडपाटाच्या पायघड्या अंथरण्यासारखं आहे. लताच्या प्रतिभेला साधेसं अभिवादन करायचं असेल तर पहाट काळची कोळी सुवर्ण किरण दवबिंदूंमध्ये भिजवून कमल तंतूच्या लेखणीनं फुलपाखराच्या पंखावर लिहिलेलं मानपत्र तिला गुलाब कळीच्या करंडकातून अर्पण करायला हवं. लताचा आवाज हा मानवी सृष्टीतला एक अद्भुत चमत्कार आहे. साक्षात विधात्याला असा चमत्कार पुन्हा घडवता येणार नाही. श्रीकृष्णाच्या मुरलीचा साथ, उर्वशीच्या नुपुरांची रुणझुण आणि सरस्वतीच्या वीणेचा झंकार हे तिन्ही एकवटून विधात्यानं आपल्या लताचा कंठ घडवला असेल. सूर, लय, ताल, सिद्धी आणि प्रसिद्धी या गोष्टी जिथे एकत्र येतात त्या जागेला आपण लता मंगेशकर असं म्हणावं, कारण संगीतातली सात सूर म्हणजे फक्त आणि फक्त आपली लता मंगेशकर.